नमस्कार, मी खुशाल, ईटीव्ही भारत मध्ये आपलं स्वागत. मंडळी, ईटीव्ही भारतच्या नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं आपल्या महाराष्ट्राच्या नवदुर्गा या विशेष कार्यक्रमाची आपण आज सुरुवात करतोय. या कार्यक्रमाची सुरुवात करताना आज आपल्या पहिल्या पाहुण्या आहेत महाराष्ट्राच्या माजी पोलीस महासंचालक आणि पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त डॉक्टर मीरा चड्डा बोरवणकर. मीरा चड्डा बोरवणकर यांनी आपल्या क्षेत्रामध्ये, पोलीस क्षेत्रामध्ये महाराष्ट्राचं, आपल्या देशाचं नाव उज्ज्वल केलंय, आपलं स्वतःचं एक वेगळं अस्तित्व निर्माण केलेलं आहे. आणि अशी खूप कमी पोलीस अधिकारी असतात ज्यांच्याबद्दल राजकारण्यांना, नागरिकांना, समाजाला आदर वाटतो, आणि त्यातलंच एक नाव म्हणजे डॉक्टर मीरा चड्डा बोरवणकर. मीरा मॅम, ईटीव्ही भारत मध्ये तुमचं खूप खूप स्वागत. धन्यवाद आणि नवरात्रीची आपल्या सर्वांना शुभेच्छा. मॅम, मी सुरुवात करताना तुम्हालाही ईटीव्ही भारतच्या वतीनं नवरात्र उत्सवाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. मॅम, या संवादाची सुरुवात करताना मी असं विचारेन की तुम्ही पोलीस सेवेत आलात, मात्र तुमचं बालपण, घरातलं वातावरण आणि पोलीस सेवेतली नेमकी सुरुवात कशी झाली याबद्दल आम्हाला सांगा. माझे वडील पंजाब पोलीस मध्ये होते. ओके. आई लग्नाच्या अगोदर शिक्षिका होत्या. तर आईने घरात एकदम स्ट्रॉंग डिसिप्लिन ठेवलं होतं आणि त्या म्हणायच्या की अभ्यासावर भर द्या, फॅशन वगैरे नंतर होत राहतील. आणि आम्हाला शाळेतून आल्यावर पहिले तुम्ही होमवर्क संपवा आणि मगच बाहेर तुम्ही खेळायला जावा. म्हणजे त्यामुळे मी, माझी बहीण, आम्ही भाऊ, म्हणजे आम्हाला हा फार लवकर समजला की आज जर मी हार्डवर्क केला आणि शिक्षणाकडे लक्ष दिला तर पुढचं भविष्य आमचं चांगलं होईल, म्हणजे असा घराचा वातावरण होता. आणि मला, मी एक आउटडोअर, माझी थोडी पर्सनॅलिटी टॉम बॉय सारखी होती. पंजाब पोलीस मध्ये घोडे असतात तर मला घुडस्वारीचा फार शौक होता. तर लहानपणी मी भाऊ गेले की नाही गेले, मी सारखा ब्रीच घालून, ब्रीचेस घालून घुडस्वारी नाही, एकटे पण. ओके ओके. मला म्हणजे जिथे संधी मिळाली ते घुडस्वारी करायची. एक दोन वेळ मी पडले सुद्धा आणि आई म्हणायची, अरे हे काय झालं, एवढा तुला का वेळ्यासारखा घुडस्वारी करतेस. पण मला आवड होती. आणि त्यानंतर मला स्कूटर चालवायची फार हे होती, सवय होती. म्हणजे कॉलेजमध्ये त्यावेळी 1970s मध्ये आम्ही दोनच मुली असं होत्या ज्यांना स्कूटर, म्हणजे जे शाळेत कॉलेजमध्ये स्कूटरवर यायच्या, आणि वडिलांची जीप सुद्धा मी अधून मधून चालवायची. ओके. तर शिक्षण आणि त्याशिवाय माझ्या स्वतःचा काळ आउटडोर ह्याच्यावर होता. वडील फार अम्बिशियस होते, ते नेहमी म्हणायचे मी मुलींना केवळ लग्नावरच भर देणार नाही, मी ह्यांना काहीतरी मोठा, त्यांनी काहीतरी करिअर सिलेक्ट केलं पाहिजे. म्हणून माझी बहीण गेली इन्कम टॅक्स मध्ये आणि मी आले पोलीस क्षेत्रात. तर मला आज आपले जो कार्यक्रम पाहतात त्यांना सर्वांना, मुलींना किंवा महिलांना असं सांगायचे आहे की घरचा वातावरण तुम्ही बॅलन्स ठेवा. ते कसं जरा विस्ताराने सांगा. तर जसे माझे वडील अम्बिशियस आणि आई डिसिप्लिन, ह्याच्यामध्ये विश्वास ठेवायची. आणि काही वेळ काय असतात, आपण त्या वयामध्ये एकदम पिक्चर्स पाहायला गेलो आणि पाट्या करायला गेलो, त्यावेळी आमच्या वेळी एवढ्या नसायच्यात. पण फोकस कशावर आहे हा मुलांना समजला पाहिजे आणि त्यामध्ये आई वडील फार चांगलं मार्गदर्शन करू शकतात. तर फोकस स्टडीजवर, करिअरवर आणि पॉझिटिव्ह कॉन्ट्रीब्युशन त्याच्यावर ठेवणं आवश्यक आहे. आणि त्यात मुला मुलीने सुद्धा आई वडिलाच ऐकलं पाहिजे. हे पण फार महत्वाचं. मॅम, आता तुमचं एवढं मोर दॅन 30 इयर्स तुमचं करिअर राहिलेलं आहे वेगवेगळ्या ठिकाणी महाराष्ट्रात. तुम्ही मुंबई पोलीसच्या तुम्ही पहिल्या महिला जॉईंट कमिशनर होत्या, तर मग आणि इतरही ठिकाणी तुम्ही काम केलेलं आहे. तर काम करताना तुमची ओळख आधीच कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकारी म्हणून होती, तर मग अशा वेळी काम करताना कधी काही पॉलिटिशियन्स असतील, बिझनेसमॅन असतील किंवा इतरही कुणी असतील, तर काम करताना कधी तुमच्यावर काही दबाव आला किंवा तुम्हाला करप्शन साठी किंवा लाच घेण्यासाठी काही ऑफर वगैरे, तसं काही तुमच्या सोबत घडलं?
दबाव म्हणजे दबाव आणण्याचा प्रयत्न तरी झालं ओके पण असं म्हणजे आम्हाला ट्रेनिंग मध्ये शिकवण्यात येतं की दबाव येणारच सो हाऊ टू हँडल आणि मग नंतर आमची स्वतःची पर्सनॅलिटी डेव्हलप होते. मला करप्शन बद्दल मी विचार करत होते तीन वेळ दबाव ने याला पर सुझाव आले ओके मी अडिशनल एसपी मी कोल्हापूर होते तर एक आमच्याकडे पाटील नावाचे एसडीपी होते म्हणजे माझे सहकारी डीवायसपी ते आले आणि मला म्हटले मॅडम आपण जेव्हा पैसा घेतो ना मी म्हटलं कुठला पैसा अरे पगार सोडा ना मॅडम दुसरा जो पैसा असतो ना तो ऍग्रीकल्चर मध्ये लावायचं ओके आपण जमीन विकत घ्यायची आणि मग कोणाला कळत पण नाही आणि स्वतःच्या नावावर कसे घ्यायची आपण घेऊ शकतो असा त्यांनी मला एक सुझाव दिला. सो आय जस्ट टोल्ड पाटील साहेब मी तर काय याच्यात इंटरेस्टेड नाही तर ते नंतर बोलले नाही गप्प राहिले. ओके त्यानंतर मी ज्यावेळी डीसीपी झोन 4 होते तर एक अधिकारी मला म्हटले मॅडम बघा माटुंगा दादर ह्या एरियामधून चेंबूर इथून आम्हाला व्यापारी लोक पैसा देतात आम्ही काय त्यांचं काम करत नाही हा गुडविल सारखा पैसा आहे तुम्ही नाही घेतला तर तुम्हाला काय वाटतं की हा थांबणार आहे का तुम्ही नाही घेतला पण हा सायकल तर चालूच राहणार. ओके सो अगेन आय रिप्लाइड द सेम थिंग ठीक आहे आय एम नॉट इंटरेस्टेड. ओके तिसरी वेळ ज्यावेळी मी जॉईंट कमिशनर होते मुंबईमध्ये क्राईम ब्रांच मध्ये तर एक माझे ओळखीचे इन्शुरन्स मध्ये फार सिनियर अधिकारी होते इन्शुरन्स कंपनीमध्ये ते एकदा मला म्हटले मिसेस बोरवणकर यू आर लुझिंग 1 crore म्हणजे 1 crore एव्हरी मंथ. ओके तुम्ही विचार करा आता जे सचिन वझे आणि हे प्रकरण चालू आहे तो काय खोटा नाही आहे 2004 मध्ये आय वॉज टोल्ड आय एम मिसिंग आउट ऑन 1 crore पर मंथ. ओके सो बट आय एम हॅपी ना मला ते पैशाची काय गरजच नाही म्हणूनच तर तुमची ओळख महाराष्ट्रात तशी बनली मॅम कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकारी म्हणून तुम्ही आजही रिटायरमेंट नंतरही तुमच्याबद्दल लोकांमध्ये आदर आहे सन्मान आहे आणि मला असं वाटतं तुमच्या या वागणुकीमुळेच आज ही परिस्थिती आहे. धन्यवाद. मॅम तुमच्या करिअरमध्ये ज्या काही मोठ्या घटना घडल्या त्यामध्ये एक म्हणजे खान्देशातील जळगाव जिल्ह्यातील सेक्स स्कॅन्डल 1994 मधली ती घटना ते प्रकरण नेमकं काय होतं त्याबद्दल आम्हाला सांगाल तुमचा कारण की तुम्ही तेव्हा पुण्याला होतात पुण्यावरून तुमची त्या तपासासाठी तुम्हाला जळगावला पाठवण्यात आलं सो तो तुमचा अनुभव कसा होता त्याबद्दल काय सांगाल. तर त्यात एक मेन जो मुद्दा आहे जो आता थोडेफार आपण प्रमाणावर हँडल केलेला आहे की महाराष्ट्रामध्ये महिला आयपीएस अधिकारीच नव्हत्या त्याशिवाय इन्स्पेक्टर सब इन्स्पेक्टर डीवायएसपी लेवलवर तर निअरली फारच कमी होत्या आणि एक मॅडमच होत्या एएसआय मॅडम जलगावला. तर त्यावेळी ज्यावेळी एवढी मोठ्या प्रमाणावर बोमाबोम झाली की 100 पेक्षा जास्त मुलीवर अत्याचार झालेला आहे आणि अत्याचार करणारी मंडळी जे आहे ते पॉलिटिकली फार स्ट्रॉंग आहे कोणी म्युनिसिपल कॉर्पोरेटर आहे तर कोणी एमएलएचा मुलगा आहे तर म्हणजे एकदा शासनाला काय काय करावं असं कळे ना तर मी सीआयडी पुण्यात होते माझा छोटा मुलगा लहान होता तर जरी मला इनकन्व्हिनियंट होता तरी मला सांगण्यात आला तुम्ही जावा जलगावला. ओके आणि मी निअरली 1 वर्ष तिकडे राहिले. ओके मुली माझ्याकडे यायच्या रडायच्या पण कंप्लेंट देत नव्हत्या. ओके आणि जर एकदा मुली कंप्लेंट द्यायला तयार झाली तर घरचे लोक यायचे आणि मला सांगायचे उद्या हिचं लग्न कोण करणार तुम्ही करणार का आणि मुली मग दिलेली कंप्लेंट परत घ्यायची. अच्छा पण आम्ही 12 मुलींना तसा कन्व्हिन्स करू शकलो केसेस शासन एवढा सिरियस होता त्यांनी एक स्पेशल कोर्ट मृदुला भटकर मॅडम होत्या त्यांची नेमणूक केली आणि जलगावचं वातावरण एवढा टेन्स होता की मुली इथे बोलणारच नाही मला खात्री होती कोर्टात येऊन तर त्या केसेस सर्व पुणे इथे चालवण्यात आल्या. तर आय मस्ट से की पुण्याच्या महिलांनी आमच्या मुलींना आपल्या घरी ठेवलं. ओके
म्हणजे आय मस्ट गिव्ह क्रेडिट की पुण्याच्या जे एनजीओज होत्या ते हेल्प अस अ लॉट, कारण मुलींना जलगाववरून आणायचे, त्यांना ते प्रोसिक्युटर भेटणार, मग त्यांची कोर्टात साक्ष होणार, मग पुढची डेट पडणार, ह्यात आम्हाला फार मदत मिळाली. तर मला वाटतं आमच्या 6 केसेस टिकल्यात कोर्टात, नंतर हायकोर्टात त्या केसेस सुटल्या. त्याचा मेन मुद्दा काय होता तो पण फार महत्वाचा आहे. एक मी फ्लॅग केला आहे की आपल्याला त्यावेळी महिला पोलीस अधिकाऱ्याची गरज वाटली. ओके. दुसरा की मुलीने वेळेवर कंप्लेंट दिल्या नाही, तक्रारी नंतर ज्यावेळी त्यांच्या मेडिकल एक्झामिनेशन झाला त्या दरम्यान 6-8-10 महिने गेलेले होते, म्हणून कोर्टात केस जे आहेत ते वीक ठरल्या हायकोर्टात. ओके. तर जर काय मुलीवर अत्याचार झाला असेल तर वेळेवर कंप्लेंट देणे हा पण फार आवश्यक आहे. तिसरा मुद्दा जो माझ्या लक्षात आला की गर्ल चाइल्ड आणि मदर्स म्हणजे मुली आणि आई मधला जे कम्युनिकेशन गॅप होता तो एवढा मोठा होता की हे जे जलगावची जी मंडळी होती ते मुलींना काय सांगायचे, एक तर ते त्यांचे कॉलेज शाळेत चीफ गेस्ट म्हणून जात होते. ओके. जे आरोपी आहे. अच्छा. तर चीफ गेस्ट म्हणून गेले तर यंग गर्ल्स दे विड गेट व्हेरी इम्प्रेस्ड, आणि मग ह्यांच्याकडे पैसा होता, गाड्या होत्या. तर सुरुवात कसे व्हायची की मी तुझ्याशी लग्न करणार आहे. अच्छा. आणि मग व्हिडिओग्राफी ऑफ सेक्शुअल रिलेशनशिप, आणि मग ब्लॅकमेलिंग दॅट गर्ल्स, आता माझ्याकडे तुझा फोटो आहे, माझ्या मित्राकडे जा, मित्राच्या मित्राकडे जा. तर मुली आई वडिलांना काय बोलूच शकल्या नाही. ओके. आणि तुझी मैत्रीण आण, मग तिच्याशी मी तुझ्याशी लग्न करतो. सो इट बिकेम सच अ विशियस सर्कल. आणि जर मुली आई वडिलांशी त्यावेळी बोलल्या असत्या वेळेवर तर आपण ह्याला अगोदरच थांबू शकलो असतो. अच्छा. अच्छा. तर हा कम्युनिकेशन गॅप आई आणि मुली बोलत नाही. आणि बहुतेक केसेसमध्ये मुली शाळेत जात होत्या, कॉलेजमध्ये जात होत्या, आणि आई अशिक्षित होत्या बहुतेक केसेसमध्ये. म्हणून हा कम्युनिकेशन गॅप असेल. मुलीच्या मनात भीती की आम्ही जर बोललो तर एक तर आरोपी मला सोडणार नाही आणि दुसरा आई वडील आमचे शिक्षण बंद करतील. ओके. तर हा एक एक्सपिरियन्स. देन महाराष्ट्र पोलीस रिलाईज की आमच्याकडे आता मीरा वरुणकर जाऊन बसलेली आहे, पण तिची मदतीला महिला अधिकारी पाहिजे, तर ते नाशिक पुणे मुंबई इथून मला इंटर्न महिला अधिकारी पाठवायचे. अच्छा. तर अल्टिमेटली जर मी कोर्टात सेशन कोर्टात आरोपींना शिक्षा आणून देऊ शकलो तर इट वॉज अ टीम वर्क ऑफ लेडी ऑफिसर्स. महिला अधिकारी मुलीशी बोलायचे, आमचे सीआयडीचे पुरुष अधिकारी तपासाचे डॉक्युमेंटेशन वर्क करायचे. चौथा जो मुद्दा मला असा सांगावा वाटतं की पुलिस इज नॉट वन इंडिव्हिज्युअल पर्सन वर्क. ओके. इन्व्हेस्टिगेशन इज अ ग्रुप वर्क. आणि मला त्यामध्ये सीआयडीच्या अधिकाऱ्याने आणि जलगावच्या अधिकाऱ्याने भरपूर सहकार्य दिला, म्हणून आपण थोडाफार जस्टिस देऊ शकलो. आणि नंतर असेच केसेस कमी होत राहिले, कारण त्यांना लोकांना समजला की शासन ह्याला गंभीरने घेतं आणि पोलीस केस टिकतात. सो इट वॉज म्हणजे हा फार सेन्सिटिव्ह एक ऑपरेशन होता. ओके. एक इन्व्हेस्टिगेशन होता. अच्छा. तर मी माझ्यासाठी हा फार लर्निंग एक्सपिरियन्स होता. मॅम, नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने हा आपण संवाद आपण करतोय आणि या संवादाच्या शेवटाकडे जाताना मी तुम्हाला प्रश्न विचारतो की नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने तुम्ही आजच्या तरुणाईला, युवतींना, महिलांना काय संदेश द्याल? तर मी याबद्दल विचार करत होते. सो आय थॉट फर्स्ट आय वुड लाईक टू टेल देम टू बी अम्बिशियस. काहीतरी आयुष्यात काहीतरी आपण केलं पाहिजे हा मला फार स्ट्रॉंगली वाटतं. आणि विमेन अँड गर्ल्स त्यांना आम्ही अम्बिशियस आहोत ह्याबद्दल अपॉलॉजेटिक नाही वाटलं पाहिजे. आम्ही म्हणजे एकदम कॉन्फिडेंटली सांगितलं पाहिजे, येस आय वॉन्ट टू बी एन आयपीएस, मला आयएएस व्हायचे, मला एअर होस्टेस व्हायचे, मला कम्प्युटर इंजिनियर व्हायचे. तर दॅट अम्बिशन. मग मला असं वाटतं की एक आपण नेहमीच
सकारात्मक राहिला पाहिजे, पॉझिटिव्ह राहिला पाहिजे. ओके ओके. आणि स्वतःला सुद्धा आणि आपले मैत्रिणीला आपले जे ग्रुप आहे फ्रेंड सर्कल, हा फ्रेंड सर्कल, त्यांना पॉझिटिव्ह मेसेज द्या. काय वेळ मी पाहिलंय मुली आणि महिला सुद्धा दे गिव्ह मोर नेगेटिव्ह मेसेजेस टू देमसेल्स. म्हणजे मी तुम्हाला उदाहरण म्हणून सांगते, मला आज एक फोन आला एक महिलाचा, त्या म्हटल्या मला माहित आहे मला घर चालवता येत नाही, आय एम ए मेसी हाऊसमेकर. ओके. तर मी त्यांना काय सांगितलं, तुम्ही स्वतःला का असं सांगता, देन यू स्टार्ट बिलिव्हिंग. तो माझा जो दुसरा मुद्दा आहे, एक तर अंधविश्वास, दुसरा बी पॉझिटिव्ह टू युअर सेल्फ अँड टू युअर फ्रेंड सर्कल. तीसरा मला असं सांगायचे आहे, टू बी हॅपी इज अवर बर्थ राईट. महिला आणि मुलींना असं वाटलं पाहिजे की आम्ही खुश राहायला पाहिजे, दिस इज वी डिझर्व इट. मला असं वाटतं काही वेळी की जी मुलं आहेत ना, बॉयज मेन, त्यांना असं वाटतं की हॅपीनेस इज आवर बर्थ राईट. तर वी ऑल्सो हॅव टू बी हॅपी आणि वी आर रिस्पॉन्सिबल फॉर अवर हॅपीनेस. मुलींना मला वाटतं दे आर इन ए गुड फ्रेमवर्क, पण लग्नानंतर घर संसार चालवताना बहुतेक महिला ज्या आहेत ना, त्यांना घरची मुलाची खुशी प्रायोरिटी वाटते आणि स्वतःची खुशीला ते हॅपीनेसला ते कॉम्प्रोमाइज करतात. बट आय फील यू शुड बी व्हेरी कॉन्फिडेंट की मला सुद्धा आय ऑल्सो डिझर्व टू बी हॅपी. आणि लास्ट, कुठले प्रकारचा आडंबर ना करता बी युअर सेल्फ. ओके. आय एम वॉट आय एम अँड आय शुड बी प्राऊड ऑफ इट. तर माझे जे चार मेसेजेस आहेत आय वुड लाईक टू रिपीट, बी अम्बिशियस, बी पॉझिटिव्ह, बी हॅपी अँड बी युअर सेल्फ. एकदा परत नवरात्रीची शुभेच्छा. थँक्यू, धन्यवाद. थँक्यू सो मच मॅम, तुम्ही जय हिंद इतका चांगला संदेश दिला. नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने आमच्या महाराष्ट्राच्या नवदुर्गा या कार्यक्रमात आपण सहभाग दिलात, आपण आपला वेळ दिलात आणि मला असं वाटतं तुमच्यापेक्षा चांगली या कार्यक्रमाची सुरुवात होऊ शकत नाही. सो पुन्हा एकदा तुम्हाला नवरात्रीच्या खूप शुभेच्छा आणि थँक्यू सो मच तुम्ही आपला वेळ आम्हाला दिला. तर या होत्या डॉक्टर मीरा चड्डा बोरवणकर, ज्यांनी नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं महाराष्ट्राच्या नवदुर्गा या आपल्या कार्यक्रमात आज पहिल्याच दिवशी सहभाग घेतला, संवाद साधला. आज आपण इथंच थांबतोय, पुन्हा उद्या भेटूया एका नव्या क्षेत्रातील एका नवीन महिलेसह जिने आपल्या क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलीये, आपलं एक वेगळं अस्तित्व निर्माण केलंय. पाहत राहा तोपर्यंत ईटीव्ही भारत. धन्यवाद.